श्री स्वामी समर्थ सर्वांवर स्वामी कृपा कायम असावी ही स्वामी चरणी प्रार्थना. तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं मिळत आहेत हे बघून खरंच खूप छान वाटतं. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि लक्षात ठेवा, स्वामी संदेश सांगण्याचा उद्देश फक्त तुमच्या हरलेल्या मनाला परत एकदा उभा करणं इतकाच असतो. चला तर मग पाहूया काय आहेत आज तुमच्यासाठी स्वामी संदेश आणि स्वामींचं मार्गदर्शन. जर तुम्ही एक नंबरचं फूल निवडलं आहे तर चला तर पाहूया काय आहेत आज तुमच्यासाठी स्वामी संदेश. ज्यावेळी आपल्या दैनंदिन जीवनात अडचणी आणि संकटांची वाढ होते तेव्हा समजून घ्या की आपली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी रुजू झाली आहे व त्यांनी आपले प्रारब्ध मिटवण्याचे कार्य जलद गतीने सुरू केले. जे होते तुमच्या आयुष्यात ते नक्कीच तुमच्या मनासारखं नाही, पण विश्वास ठेवा स्वामींवर ते जे करतील ते तुमच्यासाठी चांगलंच असेल. स्वामी म्हणतात, बाळा आजपर्यंत किती वेळा मी तुला संयमाचे धडे दिले पण तू त्यातून काहीही शिकला नाहीस. तुझ्या आयुष्यात जे काही घडतं ते माझ्या नियोजनाचा भाग असतो. सर्व चांगलं होत असतानाही संयम नसल्यामुळे तू नको ते चूक करून बसतो, त्यामुळे तुझ्याकडे आहे तेही गमावतोस. जग सर्वांसाठी सारखंच असलं तरी प्रत्येकाच्या आयुष्याच्या वाटचालीचे नकाशे वेगवेगळे असतात. जीवनात तेच तेच प्रश्न वारंवार येत असतील तर हे खुशाल समजा की स्वामी तुम्हाला ह्या वारंवार येणाऱ्या प्रश्नाला निमित्त करून तुमच्या कुठल्या तरी प्रश्नाचं उत्तर देत आहेत. ते उत्तर समजून घ्या आणि त्यावर कार्य करा. वेळ सर्वांना मी 24 तासच दिली आहे. ही वेळ क्षणामध्ये संपते. वेळेचा आदर जी व्यक्ती करते तिला यश आणि आरोग्य मिळते. समस्येवर वैतागून चिडून चर्चा करण्यापेक्षा जर समाधान शोधायचं ठरवलं तर समस्येवर उपाय सापडू शकतो. चांगल्या माणसांवर एवढा विश्वास ठेवा जेवढा आपण आजारपणात औषधावर ठेवतो. स्वतःच्या मनावर इतका ताबा ठेवा की परिस्थिती कितीही वाईट असली तरी नेहमी स्वतःबद्दल आणि इतरांबद्दल चांगलाच विचार करता आला पाहिजे. कोणाला न दुखावता जगणं याच्या इतकं सुंदर कर्म जगात दुसरं कोणतंही नाही आणि ज्याला हे कळलं त्याला वेगळं पुण्य कमावण्याची गरज राहत नाही. राग नावाचं शस्त्र जो घेऊन फिरत आहे हे तुमच्यापैकी निम्म्या लोकांचं दुःख आहे. माणसाने बाह्य घटनेवर स्वतःचे कितपत जुळवून घ्यायचं हे तंत्र आहे. नदीचे पाणी गोड असते कारण ते सदैव देत असते. समुद्राचे पाणी खारट असते कारण ते घेत असते. गटारातील पाणी दूषित असतं कारण ते थांबलेलं असतं. हेच तर जीवन आहे. देत राहाल तर गोड लागेल, घेत राहाल तर खारट लागेल आणि जागेवर थांबाल तर दुर्गंध व्हाल. श्री स्वामी समर्थ तुमच्यावर स्वामी कृपा कायम असावी. जर तुम्ही 2 नंबरचं फूल निवडलं आहे तर चला तर मग पाहूया काय आहे तर तुमच्यासाठी स्वामी संदेश. पूर्वजन्माचं अर्धवट राहिलेली सेवा या जन्मात पूर्ण करण्याची संधी स्वामींनी दिली आहे. कोणकोणत्या कुळात जातीत जन्माला यापेक्षा स्वामी सेवक म्हणून जन्म झाला हे तुमचं परमभाग्य. म्हणून आपण सर्वांनी कुठल्याही प्रकारे मनामध्ये राग द्वेष क्रोध मीपणा ठेवू नये. शासन आम्ही करतो, आम्हाला वाईटाचा नाश करायचा आहे पण उत्तम रचना उदयाला आणायची आहे. प्रत्येकाला त्याच्या कर्माचं फळ भोगून संपवावं लागतं. आम्ही तुमचे पाप कमी करतो पण तेव्हा जेव्हा तुम्ही सेवेत रुजू होता. परंतु हेतूपूर्वक सेवेत येऊ नकोस. सारखं सारखं हेच पाहिजे तेच पाहिजे म्हणत सेवा देऊ नकोस. तुझे भाव तू येण्या अगोदर आमच्यापर्यंत पोहोचतात. तुमचं मन आमच्या सेवेत निर्मल झरा वाहतो त्याप्रमाणे शुद्ध होतं. तू खरा तर मग तू आमचा होतोस. रिकामा वेळ मिळाल्यास तू शुल्लक गोष्टीबद्दल विचार करण्यात घालवू नये. साधना करायला कधीच आळस करू नये. नामाचा उपयोग व्यवहारासाठी करू नये. नाम स्वार्थासाठी नसावं. माझ्या हातून होणार नाही, मला करता येणार नाही असं कधी म्हणू नये. साधना करत असताना लोक आपल्याबद्दल काय म्हणतात याचा विचार करू नये. दुसऱ्या सेवेकऱ्यांबद्दल आपल्या मत देऊ नका. त्यांना वाईट म्हणू नका. स्वतःबद्दल फार बोलू नका. अहंकाराच्या आहारी जाऊ नका. कोणी तुला कितीही दुःख द्यायचा प्रयत्न करू दे, कितीही त्रास देऊ दे, शेवटी त्याची गाठ माझ्याशी आहे. तू फक्त नामस्मरण कर. शक्तीचा उपयोग नेहमी शहाणपणाने करा. क्रोधाच्या मार्गाने ती वाया जाते. स्वामी म्हणतात, संकटात असताना आधार शोधू नका. विघ्न किंवा संकट म्हणजे आयुष्य जगण्यासाठी एक संधी दिली आहे असं समजा.
प्रवासात जर एखादा मोठा दगड वाटेत आला तर तिथे थांबू नका, त्या दगडावर उभं राहा आणि स्वतःची उंची वाढवा. रोजचा दिवस सारखा नसतो हे तुला कळायला हवं. आज जरी वाईट तर उद्या नवीन असेल हे तुला समजायला हवं. आज खूपच भारी गेला तर उद्या काहीतरी वेगळं घडेल याचे भान असायला हवं. सोनियाचा दिवस आज प्रसन्न झालाय स्वामीराज, बोला पूर्ण होईल तुझे का चिंता न करावी. श्री स्वामी समर्थ तुमच्यावर स्वामी कृपा कायम असावी. तुझे ग्रह कितीही अक्रिय असू दे नाहीतर विक्रिय असू दे, फक्त काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. परिस्थिती कितीही विपरीत असू द्या, कधीच कोणाचं अनिष्ट चिंतन करायचं नाही. आपण जे पेरतो तेच उगवतं हा स्वामींच्या सृष्टीचा नियम आहे. डोळे बंद करून लोकांवर विश्वास ठेवू नका. भूतकाळाचा जास्त विचार करू नका, त्याने डोळ्यात पाणी येईल. भविष्याची काळजी करू नका, त्याने मनात चिंता व समस्या निर्माण होईल. वर्तमानातील प्रत्येक क्षणाला हसून सामोरे गेला तर जीवनात आनंद निर्माण होईल. नेहमी मन निर्मळ ठेवा, प्रामाणिक राहा. कोणी कितीही फसवलं तरी एक लक्षात ठेवा, प्रामाणिक माणसाच्या मागे नेहमी सत्य उभा असतं. संयम ठेवा, सर्व काही तुझ्याच मनाप्रमाणे होणार आहे. धैर्याने सर्व गोष्टींचा सामना कर. आयुष्यात एक नियम ठेव, सरळ बोल आणि खरे बोल आणि समोर बोल. आपले कोण आणि परक कोण हे ओळखायला शिख. विश्वास ठेव, तुझ्यासमोर उभी असलेल्या संकटापेक्षा तुझ्या मागे उभी असलेली शक्ती खूप मोठी आहे आणि त्या शक्तीने समस्येचं उत्तर कधीच तयार केलं आहे. तू मात्र मुखात अखंड नाम स्मरण ठेव आणि प्रामाणिक प्रयत्न कर, तुझे कोणीच काहीच वाकडं करू शकणार नाही. तुझ्या नशिबाचे ग्रह विक्री असू दे नाहीतर साडेसातीचे भोग असू दे. तुझ्या प्रारब्धाचा एकच आणि एकच किमयागार आहे, ते म्हणजे स्वामी. त्यामुळे चिंता सोडून चिंतन कर. कोणी जरी तुझ्यावर शंका घेत असेल तर घेऊ द्या, कारण शंका सोन्याच्या शुद्धीवर घेतली जाते, कोळशाच्या काळेपणावर नाही. जीवनात एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, हातात असलेलं कोणीही वळून नेऊ शकतं पण नशिबात असलेलं कोणीही नेऊ शकत नाही. चिकाटी हा फार छोटा शब्द आहे पण त्याच्या आयुष्यात चिकटतो त्याचं सोनं होतं. कष्टाशिवाय आयुष्यात कोणताच चमत्कार घडत नाही. हिमतीने हार पण हिम्मत हारू नकोस. परमेश्वर प्रत्येकाला हिरा बनवूनच जन्माला घालतो पण चमकतो तो जो घडण्याचे घाव सोसण्याची हिम्मत ठेवतो. आपले विचार सगळ्यांना पटतील असं नाही म्हणून ते मांडायचेच सोडू नका. रागाला आवरत चला, कारण त्याचे अस्तित्व क्षणभरासाठी असलं तरी तो आयुष्यभराचे नुकसान करण्याची ताकद ठेवतो. कोणीच कोणाचा नसतो, शेवटी होते देहाची माती. आपणच आपल्या जीवनाचे सोबती कशाल, हवी तुम्हाला ती खोटी नाती. सगळी दुःख दूर झाल्यावर मन प्रसन्न होईल हा भ्रम आहे. मन प्रसन्न कर, सगळी दुःखे दूर होतील. श्री स्वामी समर्थ तुमच्यावर स्वामी कृपा कायम असावी. जिथे स्वामी पाय तिथे लिहून काय स्वयंभक्त प्रारब्ध घडवी ही माहिती.